नमस्कार, मी दिव्या सांगला, दिव्याज किचन मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी म्हटलं की लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे। तसेच ही साबुदाणा खिचडी खायलाही खूप छान लागते। तसेच ही साबुदाणा खिचडी तुम्ही दह्यासोबत व लिंबासोबत पण खाऊ शकता। तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी चार वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर हा साबुदाणा मी रात्रीच भिजू घातलेला आहे। वाटी मोठ्या आकाराची घेतलेली होती। तसेच दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट मी हे ओबडधोबड कुटलेलं आहे। तुम्हाला जे जास्त घालायचं असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता। चार चमचे तेल घेतलेलं आहे। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकल्या तरी चालतील। 1/4 चमचे साखर घेतलेली आहे। साखरेने चव खूप छान लागते म्हणून साखर घेतलेली आहे। तसेच चवीपुरते मीठ घेतलेलं आहे। तर इथे मी गॅस चालू करून कढई तापण्यासाठी ठेवणार आहे। त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी एका बगुल्यामध्ये हा साबुदाणा सर्व काढून घेणार आहे। त्यामध्येच शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे। तसेच त्यामध्ये साखर पण घालणार आहे। हे सर्व हाताने चांगले मिक्स करून घेणार आहे। तर इथे आता तेल तापलेलं आहे। त्यामध्येच मी हिरवी मिरची घालणार आहे। हिरवी मिरची चांगली परतून घेणार आहे। हिरवी मिरची टाकल्यानंतर इथे हिरवी मिरचीवर तेल थोडस साईडला कढईला फिरवून घेतल्यानंतर साबुदाणा अजिबात कढईला लागत नाही। त्यासाठी आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे सर्व मिक्स केलेलं आहे ते सर्व घालायचं आहे। तसेच व्यवस्थितपणे हे सर्व हलवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर तुम्ही बटाटा पण घालू शकता। आज माझ्या घरी बटाटा नव्हता म्हणून मी बटाटा नाही घातलेला। तर ही खिचडी आपल्याला 10 ते 12 मिनिट चांगली मध्यम गॅसवरती परतून घ्यायची आहे। 10 ते 12 मिनिट चांगली परतल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता माझी खिचडी किती छान अशी झालेली आहे। जर तुम्हाला जास्त हिरवी खिचडी करायची असेल तर जास्त हिरव्या मिरच्या घालायच्या, म्हणजे एकदम हिरवा कलर होतो खिचडीला। तसेच तुम्ही जेव्हा उकडलेला बटाटा खिचडीमध्ये घालता तर तो बटाटा तेलामध्ये न घालता साबुदाणा घालून त्यानंतर टाकल्यानंतर बटाटा अजिबात कढईला खाली लागत नाही। तर इथे माझी खिचडी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।